यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर होणार, आचारसंहिता लागणार, दुपारी 3:30 निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। माहितीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त, आमदारपदी वर्णी, आज दुपारी 12 शपथविधी होणार। राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी भाजपकडून चित्रा बाग, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू बाबूसिंग राठोड, शिंदे गटाकडून मनीषा कायंदे, हेमंत पाटील, तर दादा गटाकडून इद्रिस नाईकवाडी, पंकज भुजबळांचं नाव। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून ठाकरे गट आक्रमक, आमदार नियुक्तीचा निर्णय कोर्टामध्ये प्रलंबित, ठाकरे गटाचा कोर्टामध्ये जाण्याचा इशारा। माहितीच्या नेत्यांची दुपारी 2:30 महत्त्वाची पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीसाठी माहितीच्या उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता। भाजपच्या 100 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित, माहितीमध्ये काही जागांवर अदलाबदल होऊ शकते, सूत्रांची माहिती, तर संभाव्य उमेदवारांच्या यादीवर शहांसोबत चर्चा केल्याची बावनकुळेंची माहिती। फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे गुरुवारी शहांना भेटणार, जागावाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता, शहांसोबत चर्चेनंतर जागावाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भाजपला सुटणार, भाजपच्या मुरजी पटेलांना तयारीला लागण्याचे वरिष्ठांचे आदेश, मुरजी पटेलांची उमेदवारी जवळपास निश्चित। अंतरवाली सराठीमध्ये मध्यरात्री उदय सामंत आणि जरांग यांची भेट घेतली, दोघांमध्ये 2 तास चर्चा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व। शिंदेंनी रामटेकमधून आशिष जयस्वालांची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजप पदाधिकारी नाराज, आशिष जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी। शरद पवारांच्या हुशारीमुळेच शिवसेना फुटली, उद्धव ठाकरे काँग्रेस सोडायला तयार होते, पण पवार मातोश्रीवर गेले आणि ठाकरेंचं मत बदललं, रामदास कदमांचा दावा। लाडक्या बहिणींना सरकारच्या पत्रातून भावनिक साथ, पत्रावर शिंदे, फडणवीस, अजित पवार, अदिती तटकरेंची सही, जिल्हा प्रशासनावर घरोघरी पत्र पाठवण्याची जबाबदारी, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यामधल्या उमेदवाराच्या निश्चितेसाठी आज पवार गटाची बैठक, 13 ते 14 जागांवर चर्चा होणार, यादी अंतिम मंजुरीसाठी शरद पवारांकडे पाठवणार। काँग्रेसचे नेते सुनील केदारांच्या अडचणीत वाढ, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा वसुली प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात, चौकशी समिती 17 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी घेणार। काँग्रेसच्या इगतपुरीमधील आमदार हिरामण खोसकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। रामराजे निंबाळकरांची भूमिका तटस्थ, शरद पवारांसोबत चर्चा मात्र व्यासपीठावर नाही, माहितीचा प्रचार करणार नसल्याचंही रामराजेंकडून स्पष्ट। मुंबईतील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, टोलमाफी केल्यानंतर मुलुंड टोल नाक्यावर मुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण बेकायदा ठरवलं असलं तरी विधिमंडळामध्ये कायदा करण्यास प्रतिबंध नाही, उच्च न्यायालयाची टिप्पणी, 18 नोव्हेंबरला पुढची सुनावणी। विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट, दिवाळी हंगामाच्या एसटी बस तिकीटदारांतील 10% दरवाढ रद्द, सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा। ज्येष्ठ अभिनेते अतुल परसुरे यांचं निधन, वयाच्या 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार। कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेला धोका, भारतानं कॅनडामधून 6 उच्चायुक्तांना माघारी बोलावलं, खलिस्तानी दहशतवादी निज्जर हत्येप्रकरणाच्या कारवाईवरून भारताकडून चिंता व्यक्त। खाद्यवस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं किरकोळ महागाई दर 3.65% वरून 5.49% तर घाऊक महागाई दर 1.84% यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।